कोणाचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचं की ठाकरे गटाचं, या संदर्भात विविध राजकीय घडामोडी ऐकायला मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. खरी शिवसेना कोणाची हा वाद अजून फुटलेला नाहीये. निवडणूक आयोगाकडे हा प्रश्न प्रलंबित आहे. निवडणूक आयोगानं तर शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलंय. शिवसेना कुणाची हा प्रश्न प्रलंबित असतानाच आता पक्षाच्या कार्यालयावरून शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं हे दोन्ही गट आमनेसामने येणार आहेत. नागपूर विधानभवनातील शिवसेना कार्यालय कुणाला द्यायचं यावरून दोन्ही गटात वाद होण्याची शक्यता वर्तवली जात असून याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. नागपूर विधिमंडळ परिसरात असलेलं शिवसेनेचं पक्ष कार्यालय नेमकं कुणाचं, आगामी हिवाळी अधिवेशनात पक्ष कार्यालयात ठाकरे गट बसणार की शिंदे गट, यावरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. 19 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी प्रत्येक पक्षाचे कार्यालय सज्ज होत आहे, पण शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला याबाबत अद्याप निर्णय झालेला नाहीये. सध्या तरी प्रशासनानं या कार्यालयाचा बोर्ड कापडानं झाकून ठेवलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन केलेल्या बंडानंतर शिवसेना कोणाची हा वाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडेही याची सुनावणी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालं असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असं नाव मिळालंय. पण आगामी हिवाळी अधिवेशनात नागपूर विधिमंडळ परिसरात असलेलं शिवसेनेचं पक्ष कार्यालय नेमकं कुणाचं, यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. सध्या तरी प्रशासनानं या कार्यालयाचा बोर्ड कापडानं झाकून ठेवलाय. त्यामुळे हे कार्यालय कोणत्या गटाला मिळणार की हे कार्यालय बंद ठेवून दोन्ही गटाला वेगवेगळं कार्यालय दिलं जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे.